नमस्कार, मी निलेश चौधरी. MDTV च्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्ह्यात दारूचं लाकूड तस्करीचं प्रमाणात वाढ, तस्करी रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील. लासूर हातेड पुलाची अवस्था दयनीय, सुधारणेची ग्रामस्थांची मागणी. नवापूर येथे टॅक्सी रिक्षा चालक संघटनेकडून उन्हाळ्यात नागरिकांसाठी पाणपोईची व्यवस्था. गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात शहीद जवानांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शहादाकडून श्रद्धांजली. यावल तालुक्यात रस्त्यांवरील झाडांना मातेपिरूंकडून आग लावण्याचे प्रकार सुरू. आणि नंदुरबार येथे स्वामी समर्थ केंद्रात स्वामींची पुण्यतिथी सप्ताहाची सांगता. बातम्या आता विस्तारानं. सध्या जिल्ह्यात दारू, लाकूड आणि अन्य गोष्टींची तस्करीचं प्रमाण वाढू लागले आहे. मात्र प्रशासन या तस्करी रोखण्यासाठी आता तत्पर व सक्षम होऊ लागले आहे. लाकूड तस्करांची वनविभागानं चांगलीच कंबर मोडली आहे. बघूयात ही बातमी. नंदुरबार जिल्ह्यात सध्या सर्वत्र दारू आणि लाकूड तस्करांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात वनविभागाचे लाकूड तस्करांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. नवापूर तालुक्यात गुप्त बातमीनुसार वनविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचत चिंचपाडा येथील विजापूर येथे नसीब कोकणी यांच्या घरात अवैधरित्या ठेवलेले 7 चौपाटचे 29 नग व झायलो वाहन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत एकूण मुद्देमालासह 5,50,000 रुपयांचा ऐवज जमा करण्यात आला आहे. सदर कारवाई नंदुरबार वनविभाग व शहादा उपवन संरक्षक यांच्या दक्षता पथकाद्वारे करण्यात आली. या पथकात वनपाल DK जाधव, PB मावची, वनरक्षक सतीश पादमोर, संगीता खैरनार, नंदकुमार थोरात, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते. वनविभाग लाकूड तस्करांवर करडी नजर ठेवत कारवाई करत असल्यामुळे लाकूड तस्करांमध्ये सळो की पळो अशी अवस्था झाली आहे. MDTV साठी जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील, नवापूर. वळूयात पुढील बातमीकडे. चोपडा तालुक्यातील लासूर आतेड हा पूल खूप जुना झाला आहे. या पुलाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. प्रशासन अपघात होण्याची वाट बघत आहे का? पुलाची दुरुस्ती व्हावी हीच अपेक्षा नागरिक करीत आहे. चोपडा तालुक्यात लोकसभा निवडणुकांपूर्वी अनेक जुन्या नव्या पुलांचा विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू होता. मात्र जुना असलेला हातेड लासूर रस्त्यावरील पुलाकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष झालेले आहे. या पुलाची अवस्था अतिशय दयनीय झाली असून पूल फार जुना असून या पुलावरून मोठमोठली वाहनं अवजड वाहनं नेहमीच दळणवळण करीत असतात. पुलाच्या खालचा स्लॅबचा भाग ढासळला आहे तर काही ठिकाणी पुलात वापरण्यात आलेल्या सळ्या अक्षरशः बाहेर निघाल्या आहेत. या पुलाला संरक्षक भिंत देखील नाही, यामुळे अपघात होणे नाकारता येऊ शकत नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी जुन्या पुलांचे नूतनीकरणाचे कार्य सुरू आहे. मात्र या पुलाकडे प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे असा सवाल ग्रामस्थांमध्ये पडला आहे. लवकरच या पुलाची दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. लासूरपासून गावाच्या बाहेर निघाल्यानंतर गणपूर तर लासूर या फाट्याजवळ हा एक पुरातन पूल बांधलेला आहे. जोडजोड 70 ते 71-72 साली हा पूल बांधलेला असावा असा या पुलावरनं निदर्शन येतं. परंतु या पुलाची अशी दयनीय अवस्था झालेली आहे की आपण पाहू शकता की हे जो सळई आहेत हे अक्षरशः स्लॅबच्या बाहेर निघालेले आहेत. आणि हा जो पट्टा आहे हा पट्टा अवजड वाहनाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. कारण की इथं केळी असेल, ऊस असेल, कांदा असेल, कापूस असेल असे पीक या भागात घेतले जातात. यामुळे मोठमोठे वाहनं इथं येत असतात आणि या पुलावरनं रहदारी मोठ्या प्रमाणावर आहे. कारण की
सातपुड्याच्या पायथ्याशी लागून असलेले लासूर हे गाव आणि या गावावरनं मध्य प्रदेशात हा रस्ता जात असतो, म्हणून इथं बऱ्याच प्रमाणे अवजड वाहनांची ये जा होत असते, म्हणून हा पूल धोकेदायक ठरत आहे। तरी या संबंधित सार्वजनिक विभागाने जातीने लक्ष घालून हा पूलसुद्धा नवीन बांधून जेणेकरून भविष्यात होणारी जीवितहानी किंवा कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊन हा पूल त्वरित पाडून नवीन बांधण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। MDTV साठी आत्माराम पाटील, चोपडा। उन्हामुळे मनुष्य जीवनाची लाहीलाही होत आहे, अशा भर उन्हात नागरिकांना दिलासा देण्याचं उत्कृष्ट कार्य नवापूर टॅक्सी व रिक्षा चालक संघटनेनं पानपोई सुरू करून केले आहे। बघूयात ही बातमी। उष्णतेच्या लाटांनी सध्या सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालं आहे। भर दुपारी उन्हात निघाल्यास शरीराची लाहीलाही होते। नवापूर टॅक्सी रिक्षा चालक संघटनेनं उष्णतेची तीव्रता पाहून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पानपोई सुरू केली आहे। नवापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर या पानपोईची सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी विक्रम पाटील, विशाल सांगळे, अनिल पाटील, गफ्फार पठाण, योगेश खैरनार, महेंद्रबाई, कमलेश पाटील, एजाज सय्यद आदी उपस्थित होते। हा उपक्रम मागील 11 वर्षांपासून सतत सुरू आहे। ग्रामीण भागातील अनविद्यार्थी या वर्गाला या उपक्रमाचा चांगलाच फायदा होत असतो। उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी नागरिकांनी योग्य ती सोय व्हावी या उदात्त हेतूने हा उपक्रम दरवर्षी संघटना राबवित असते। नमस्कार, आम्ही नवापूर रिक्षा चालक मालक आणि टॅक्सी चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी 2008 सालापासून ही पाणपोई आम्ही आमच्या स्वखर्चाने लोकांची सेवा व्हावी, गरीब लोकांना पाणी पिण्याला मिळावे आणि आमच्या हा स्टॉप गरीब लोक प्रवासाला असतात, लहान लहान बाळं, लहान मुलं, आजारी पेशंट आणि सगळ्याच लोकांना, तहानलेल्या लोकांना पाणी मिळावं हा आमचा मूळ उद्देश आहे आणि आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी। आम्ही 10-11 आमचे वर्ष आहे, आम्ही ही सेवा निष्काम पद्धतीने नेहमी दरवर्षी करत असतो आणि आम्हाला परिसरातील आणि शहरातील विद्वान लोकांची आम्हाला नेहमी मार्गदर्शन होत असतं। MDTV साठी जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील, नवापूर। वळूयात पुढील बातमीकडे। गडचिरोली येथे झालेल्या भ्याड नक्षली हल्ल्यात जलद राखीव दलाचे 15 जवान शहीद झाले। या हल्ल्याच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शहादा यांनी निषेध नोंदवत शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना 15 जवानांना आपले प्राण गमावून शहीद व्हावे लागले। पोलीस विभागावर शोककळा पसरली होती। मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर रामगड येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल 36 वाहनं, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली। 11:30 वाजता जलद प्रतिसाद पथकातील जवान टाटा एस या खासगी वाहनानं कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून 6 किलोमीटर अंतरावर जांभूरखेडा गावाच्या अलीकडे असलेल्या छोट्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडविला। या स्फोटात 15 जवान शहीद झाले। खासगी वाहनाचा चालकही ठार झाला। शहादा येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांकडून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला, सोबतच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या हल्ल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे निषेध व्यक्त करीत वीरगतीस प्राप्त झालेल्या सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तालुका प्रमुख प्रीतम निकम, शहर मंत्री स्वप्नील जैन, कोश प्रमुख योगेश अहिरे व अन्य कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते। नक्षलवाद्यांनी आतंकी हमला केला आणि या आतंकी हमल्यात
मजदूरांची मुलं, शेतकऱ्यांची मुलं, म्हणजे भारताच्या महाराष्ट्राच्या शिखर कृती दलाच्या जवानांचं काल हुतात्म्य प्राप्त करून वीरमरण प्राप्त झालं. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. नक्षलवाद हो बर्बाद, हो बर्बाद, हो बर्बाद, नक्षलवाद हो बर्बाद, हो बर्बाद, हो बर्बाद. MDTV साठी दिनेश महाजन, शहादा. एकीकडे प्रशासन वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत विविध कार्यक्रम राबवित आहे, मात्र यावल तालुक्यात काही माते फिरू रस्त्यावरील झाडांना आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. बघा ही बातमी. महाराष्ट्र प्रशासन सध्या सर्वत्र वृक्ष लागवड कार्यक्रम राबवित आहे. कोट्यवधी रुपये खर्चून हा कार्यक्रम राबविला जात आहे, मात्र यावल तालुक्यात वेगळेच उपक्रम बघायला मिळत आहेत. यावल तालुक्यातील रस्त्याला दुतर्फा असलेल्या झाडांना काही मातेफिरूंकडून आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा पाहावयास मिळाला. पर्यावरण दिवसापोटी काही मातेफिरूंनी रस्त्यावरील चिंचाच्या वृक्षाला आग लावली आणि पळून गेले. सदर घटनेचा तपास करून अज्ञात माथेफिरूविरुद्ध पोलीस प्रशासनानं योग्य ती कडक कारवाई करावी आणि पर्यावरणाचा होणारा या रासाला थांबवावे हीच अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे. MDTV साठी बाबूलाल पाटील, यावल. वळूयात पुढील बातमीकडे. नंदुरबार येथील स्वामी समर्थ केंद्रात वर्षात श्री दत्तजयंती व स्वामी पुण्यतिथी असे दोन सप्ताह साजरे करण्यात येत असतात. सध्या काळात स्वामींची पुण्यतिथीचा सप्ताह संपन्न झाला. या सप्ताहात 900 सेविकेरींनी सहभाग घेतला होता. नंदुरबार येथील स्वामी समर्थ केंद्रात वर्षात श्री दत्तजयंती व स्वामी समर्थ पुण्यतिथी असे दोन सप्ताह साजरे करण्यात येत असतात. सध्या केंद्रात स्वामी पुण्यतिथी सप्ताह सुरू होता. सप्ताह काळात ग्रामदेवता निमंत्रण, मंडल मांडणी, अग्निप्रतिपदन व नित्य स्वाहाकार असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यागांद्वारे सेवा करत या सप्ताहाची सांगता करण्यात आली. यात गणेश याग, चंडी याग, स्वामी याग, विष्णू याग, रुद्र याग इत्यादी विशेष याग सेवेकरांद्वारे संपन्न झाले. या सप्ताहात 900 सेवेकरांनी आपली सेवा दिली. श्री स्वामी या संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्या केंद्रांतर्गत त्या ठिकाणी दोन सप्ताह होत असतात. एक श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीचा आणि एक दत्त जयंतीचा. आणि आता त्या ठिकाणी आपण सप्ताह सुरू केलेला तो म्हणजे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीचा. या सप्ताहांतर्गत मध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारे याग घेतले जात असतात. त्यामध्ये गणेश याग असेल, मनोमध याग असेल, गीता याग असेल, विष्णू याग असेल, रुद्र याग असेल, चंडी याग असेल, असे विविध याग त्या ठिकाणी घेतले जात असतात. आणि या यागांच्या माध्यमातून आपले जे प्रश्न आणलेले असतात त्या प्रश्नांना कशा पद्धतीने निवारण करता यावे आणि या सप्ताह कालावधीमध्ये जे काही संपूर्ण स्वर्गाचा दरबार असतो तो संपूर्ण दरबार त्या ठिकाणी खाली उतरवण्यात आलेला असतो. आणि जे काही संपूर्ण देवी देवता असतात ते देवी देवता त्या ठिकाणी विराजमान त्या ठिकाणी झालेले असतात. आणि त्यांचे आपण त्या ठिकाणी सप्ताह करत असतो आणि यांच्या यागांच्या माध्यमातून आपले जे प्रश्न असतात ते सोडवण्याची संधी स्वामी महाराजांनी आणि गुरुमौलींनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि संधीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सप्ताह त्या ठिकाणी करत असतो आणि सप्ताहामध्ये विविध अखंड प्रहर त्या ठिकाणी आपले सुरू होत असतात. आणि आज आपण त्या ठिकाणी सप्ताहाची सांगता या ठिकाणी केलेली आहे. सप्ताहाची सांगता करत असताना सत्यदत्त पूजन असेल आणि इतर त्या ठिकाणी विविध सेवा त्या ठिकाणी करून आपण त्या ठिकाणी संपूर्ण सांगता केलेली आहे. या सप्ताह अंतर्गत त्या ठिकाणी जो काही संपूर्ण महत्वाचा पॉईंट असेल तो म्हणजे गुरुचरित्र पारायण या गावातल्या केंद्रामध्ये आणि स्वामी समर्थ प्रकल्पावरती त्या ठिकाणी आपण पारायण सुरू केलेले आहे. 250 ते 300 सेवेकरी या पारायणला त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले. या संपूर्ण सेवेकरांनी पारायणाच्या माध्यमातून सेवा रुजू केलेली आहे. आणि त्याचबरोबर आज जर आपण सांगताची आरती बघितली त्या सांगताच्या आरतीला ठिकाणी 800 ते 900 सेवेकरांच्या माध्यमातून संपूर्ण आरतीची सेवा स्वामीजी रुजू झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्ह्यात दारूसह लाकूड तस्करीच्या प्रमाणात वाढ, तस्करी रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील.
लासूर हातेड पुलाची अवस्था दयनीय, सुधारणेची ग्रामस्थांची मागणी। नवापूर येथे टॅक्सी रिक्षा चालक संघटनेकडून उन्हाळ्यात नागरिकांसाठी पाणपोळीची व्यवस्था। गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात शहीद जवानांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शहादाकडून श्रद्धांजली। यावल तालुक्यात रस्त्यांवरील झाडांना मातेतुरुंकडून आग लावण्याचे प्रकार सुरू। आणि नंदुरबार येथे स्वामी समर्थ केंद्रात स्वामींची पुण्यतिथी सप्ताहाची सांगता। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी। तोपर्यंत नमस्कार।